झी 24 तास एक पाऊल पुढे। आतापर्यंत अनेक बॉलिवूड सिनेमांचा सहदिग्दर्शन करणारा मराठमोळा विशाल महाडकर यांना दिग्दर्शित केलेला ब्लड मनी हा सिनेमा लवकरच रिलीज होतोय। विशालनी बॉलिवूडमध्ये दबदबा असलेल्या भट कॅम्पमध्ये आपलं असं एक वेगळं स्थान निर्माण केलंय। विचारूया त्यालाच ब्लड मनीच्या अनुभवाबद्दल। इतना बड़ा घर, मेरे सपने आसमान की ऊंचाइयों को छू रहे थे। हर नौजवान हिंदुस्तानी की तरह अपने सपने पूरे करना चाहता था। एक मौका दीजिए मुझे, ये डील में 100% फाइनल कर दूंगा। डू इट। हारने का रिस्क लेकर जीतने में मुझे ज्यादा मजा आता है। हम तो रहेंगे ना, अब तो बस हम रहेंगे। भटकॅम मधून एक मराठमोळा डायरेक्टर बॉलिवूड मध्ये लॉन्च होतोय, विशाल महाडकर, जो आता आपल्या बरोबर आहे आणि ज्यांनी ब्लड मनी नावाची एक फिल्म डायरेक्ट केलेली आहे। विशाल, सगळ्यात पहिले तर झी 24 तास मध्ये तुझं स्वागत। काय सांगशील विशाल, कशी आहे तुझी ही फिल्म ब्लड मनी? खूपच चांगली आहे, आम्ही जाऊन सगळे बघा। खूप आम्ही मेहनत केली आणि एंड प्रोडक्ट खूपच चांगली आहे, तर जाऊन बघा सगळे प्लीज। भटकॅममध्ये कशी काय तुझी एंट्री झाली? कारण आम्ही आतापर्यंत जेवढं बघितलेलं आहे भटकॅममधली जी कोणती फिल्म प्रेक्षकांच्या भेटी लागते, त्याच्यामध्ये एक तरी मराठमोळा व्यक्ती त्या फिल्म मध्ये असोसिएटेड असतो, तर तू कसा काय या कॅम्पमध्ये? माझे ऍक्च्युली लहानपणचे मित्र होते, इम्रान हाशमी, मोहित सुरेते, हे सगळे करत होते आणि पहिला मी वडिलांबरोबर बिझनेसमध्ये काम केलेलं, तर ते माझ्यासाठी नव्हतं, तर मी डिसाईड केलं त्यांच्याबरोबर इथे जॉईन करू। तर कल्युगमध्ये असिस्टंट मी आलेलो मोहितमध्ये आणि त्यानंतर वो लम्हे, मग आवारापण मध्ये चीफ असिस्टंट आणि राज मध्ये असोसिएट डिरेक्टर मी केली, तर खूप मजा आवड येते। कशी आहे फिल्म? फिल्मचं सब्जेक्ट काय आहे, काय सांगशील? फिल्मचं सब्जेक्ट अशी बॅकड्रॉप त्याचा आहे द डायमंड मार्केट आणि त्याचं इलिगल साईड, तर कसे डायमंड मर्चंट्स माफिया बरोबर इन्वॉल्व्ह असतात आणि टेररिझम बरोबर इन्वॉल्व्ह असतात, तर ते फिल्मचं बॅकड्रॉप आहे। आणि माझा जो हिरो आहे तो एक लोअर मिडल क्लास महाराष्ट्र मुलगा आहे, ज्याला आपली ड्रीम जॉब मिळते बाहेर गावी आणि त्याला बाहेर गावी जाऊन पैसे कमायचे, मोठा लाईफ पाहिजे त्याला, आणि कसं तो हा ह्याच्या डायमंड मार्केटच्या दलदल मध्ये फसतो आणि त्याच्या रिलेशनशिप मध्ये काय प्रॉब्लेम्स येतात आणि त्याच्यातनं कसं तो निघून परत बाहेर येतो। कुणाल, तुझ्या या फिल्म मध्ये खूपच मॅच्युअर दिसतोय, म्हणजे आतापर्यंत त्याच्या ज्या फिल्म आहेत आणि तुझ्या या फिल्मला त्याचा जो लुक आहे हा कम्प्लीट वेगळा आहे, याच्या मागे काय म्हणजे काही थॉट प्रोसेस होती? बिलकुल, कारण एक लोकांची म्हणजे ऑडियन्सची कम्प्लेंट होती की कुणाल एक मुलगा सगळं दिसतो माणूस सगळं नाही, तर आमचा एक कॉन्शियस एफर्ट होता की त्याला एक मॅच्युअर लुक द्यायला आणि लुकवर काम करायला, तर फिल्मच्या पहिले खूप मेहनत केली आणि फायनली ह्या लुकवर आम्ही डिसाईड केलं की हे ना, अब तो बस हम रहेंगे। महेश भट किंवा हा जो भट कॅम्प आहे, याच्यामध्ये आल्यानंतर तुला ऍज अ डायरेक्टर म्हणून काही फायदा झाला, काही वेगळं शिकायला मिळालं किंवा काही वेगळं एक्सपेरिमेंट करायला? बिलकुल, ऍज अ डायरेक्टर रोज आम्ही कुठे पण असलो तरी पण एव्हरी डायरेक्टर लर्न्स, पण भट कॅम्प मध्ये ट्रेनिंग करून खूपच शिकायला भेटले। आय मीन हे ऑलमोस्ट एक इन्स्टिट्यूशन सारखं झालं, आय मीन इतके न्यू कमर्सला लॉन्च केले डायरेक्टर्स ऍक्टर्स की इथे शिकायला म्हणजे खूप स्कोप आहे, तर खूप शिकलो आहे आम्ही। तो नंबर वन तो खूप मोठा स्टार झाला होता, ते डेट्स पण आहेत। नंबर टू तो एक इझी ऑप्शन मी घेऊ शकलेलो असतो, पण सपोज मी त्याला घेतलं आणि फिल्म हिट झालेली तर जास्त क्रेडिट त्याला गेलं असतं, तर कुणाल एक असा ऍक्टर आहे जो अजूनपर्यंत आपलं फुल पोटेन्शियल पण नाही पोहोचलाय आणि माझा तो पण चांगला मित्र आहे, तर मला त्याच्यावर काम करायचं। फिल्म सध्या सिनारिओ आहे मराठी फिल्म इंडस्ट्रीचा तो खूपच वेगळा झालेला आहे, इंटरनॅशनल लेवल पर्यंत आजकाल आपल्या मराठी फिल्म पोहोचू लागल्या आहेत आणि बॉक्स ऑफिसवरती सुद्धा चांगल्या कमाई करू लागल्या, तर ऍज अ मराठी तू स्वतः मराठमोळा आहेस, तर कुठे असं वाटतं की कुठे फ्युचरमध्ये जाऊन मराठीमध्ये सुद्धा एखादी एक फिल्म बनवून? बिलकुल, सपोज मला एक असं चॉईस दिलं गेलं जेव्हा म्हणजे द प्रोजेक्ट इज मोर टू माय लाईकिंग, देन डेफिनेटली मी करीन आणि ओपन, आय एम ओपन टू इट। बॉलिवूडमध्ये जर तुला ह्याच्या पुढचा प्रोजेक्ट एखादा करायचा असेल तर तो कोणाबरोबर करायला आवडेल, कोणता ऍक्टर, कोणती ऍक्टर? नेक्स्ट प्रोजेक्ट ऑलरेडी डिसाइडेड आहे विशेष फिल्म साठी आणि अगेन कुणाल किम बरोबर, तर ते मिड इयर पर्यंत स्टार्ट होईल शूटिंग आणि आय एम व्हेरी एक्साइटेड अबाउट इट। हिंदुस्तानी की तरह अपने सपने पूरे करना चाहता था। एक मौका दीजिए मुझे, ये डील में 100% फाइनल कर दूंगा। डू इट। महाडकर।
हारने का रिस्क लेकर जीतने में मुझे ज्यादा मजा आता है। जी 24 तास एक पाउल पुढ़े।